9 तारखेला अमरावतीलाची घटना झाली, त्या दिवशी मी दिल्लीला होतो. दिल्लीला असताना त्या घटनेमध्ये माझा कुठलाही संबंध नाही. जेव्हा मला मीडियामध्ये माहीत झालं की मला 307 गुन्हा माझ्यावर दाखल केला आणि 307 गुन्हा दाखल झाल्यानंतर मी त्यांना माझं बोर्डिंग कार्ड, तिकीट बुक केलेली तारीख आणि मी या ठिकाणी दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली की खोटा गुन्हा माझ्यावर दाखल झाला 307 गंभीर, मला राजकीय फसवण्याचं मोठ्या प्रमाणात रणनीती सुरू आहे, मुख्यमंत्र्यांचं प्रेशर, अमरावतीच्या पालकमंत्र्यांचं प्रेशर पोलिसांवर आणि अमरावतीच्या CP यांनी खोटा गुन्हा दाखल केल्यामुळं, पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्यामुळं मी पूर्णपणे निर्दोष आहे, मी कुठेही फरार झालेलो नाही आहे, पोलीस मला शोधत आहे असा प्रश्नच येत नाही. जेव्हा पोलीस मला बोलवतील तेव्हा मी त्यांना तिथे यायला तयार आहे, अमरावतीला त्यांना सहकार्य करायला तयार आहे. मी अमरावतीच्या डेव्हलपमेंटबद्दल काही विषयाच्या बैठकी दिल्लीमध्ये होत्या, त्या संदर्भात मी दिल्लीला आलेलो आहे. आजसुद्धा रेल्वेची बैठक मी घेतली, त्या बैठकीमध्ये रेल्वेच्या गेलो होतो, त्या ठिकाणी काही अमरावतीचे इश्यू होते ते तिथे मांडले आणि आजसुद्धा मी दिल्लीमध्ये आहे. म्हणून मी फरार नाही आहे. ज्या मीडियामध्ये चुकीच्या बातम्या चालू आहे त्या बंद केल्या पाहिजे. जेव्हा पोलीस मला बोलवतील तेव्हा मी यायला तयार आहे. आणि मुख्यमंत्र्याला वाटते की मला अरेस्ट केलं पाहिजे तर दिल्लीला पाठवा पोलीस, मी अरेस्ट व्हायला सुद्धा तयार आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन